अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। अखेर जळगाव मनपावर शिवसेनेचा भगवा फडकला आहे। जळगाव महानगरपालिकेवर महापौरपदी शिवसेनेच्या सौजयश्री महाजन यांची निवड होताच जामनेर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जामनेर नगरपरिषदेसमोर फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केलाय। नमस्कार, आता आपण जामनेरमधील नगरपालिका चौक येथे आलेलो। जळगावमध्ये काही दिवसांपूर्वीच महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या असून त्याचा निकाल आज जाहीर झालेला आहे व शिवसेनेचे महापौर निवडून आल्याचे आपल्याला समजते आहे। तर याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री माननीय एकनाथभाई शिंदे यांनी जो आज हा घडवून आणलं त्यांच्या आशीर्वादाने, उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने आणि रावेर लोकसभेचे संपर्क प्रमुख पारकर साहेब यांची प्रमुख भूमिका या ठिकाणी ठरलेली आहे। आणि सर्वच आमचे गुलाबभाऊ यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे। आज आपण बघतो आहे की जयश्रीताई महाजन ह्या महापौर झाल्या आणि कुलभूषण पाटील हे महानगर प्रमुख झालेले आहेत, महानगर अध्यक्ष झालेले आहेत। तर मी या ठिकाणी सर्व नगरसेवक, महानगराध्यक्ष, नगर महापौर उपमहापौर यांना शुभेच्छा देतो। आणि जो हा ज्यांनी हे 5 वर्षात पेरलं आहे त्याचंच हे उत्तर या ठिकाणी दिसतं आहे। आपण बघतोय की 5 वर्ष पूर्ण यांनी इकडचे पळव तिकडचे पळव हे करत, परंतु आज हे नगर जे नगरसेवक होते यांनी विकासाचा मार्ग स्वीकारून शिवसेनेमध्ये दाखल झाले आणि शिवसेनेचे महापौर उपमहापौर या ठिकाणी केलेत। तरी आज जामनेर तालुका शिवसेना आणि मित्रपक्षांच्या वतीने आम्ही आनंद उत्सव साजरी करतो आहे। आणि आज कोरोनाचं सावट असताना थोडं लहान स्वरूपात आम्ही केलं, नाहीतर जामनेरच्या सर्व जे मान्यवर आहेत त्यांच्या काय झोपा उडाले असतात, असा आनंद उत्सव आम्ही साजरा केला असतात। तरीसुद्धा जे आज घडलं आहे त्याचा आम्हा सर्वांना आनंद आहे। जळगाव जिल्ह्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे की इथून सुरुवात झालेली आहे आणि उगवता काळात काय होईल त्याचं आजचं हे तुम्हाला पहिलं उदाहरण दिसलं आहे। यापुढे जामनेर तालुक्यात सुद्धा अशाच प्रकारचा गवगवात येईल अशी मी आशा बाळगतो आणि थांबतो। शिवसेना पक्षाचे सर्वेसर्वा माननीय उद्धवजी ठाकरे साहेब व नगरविकास मंत्री माननीय शिंदे साहेब व रावेर मतदारसंघाचे संपर्क प्रमुख पारकर साहेब यांच्यावर व या भगव्यावर विश्वास ठेवून जळगाव महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी जो विश्वास ठेवला, मला असं वाटतं हे यांना यांच्या कामाचं मिळालेलं सर्टिफिकेट आहे। शिवसेनेवर जनता आता विश्वास करायला लागली आहे महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून। हा विश्वास कायम ठेवावा यासाठी आम्ही जामनेर तालुक्याच्या वतीने संपूर्ण प्रयत्न करू व बदल घडवून आणण्याचा प्रयत्न तर नक्की करू। मागच्या वेळेस जामनेर नगरपालिकेला 25-0 हा आकडा झाला होता, मला असं वाटत नाही आता जमीन सरकताना दिसते हा 0 पुढे जाईल आता वाटतं मला आणि नंतर 25 येतील। हे चिन्ह किंवा हे उदाहरण पूर्ण महाराष्ट्रासाठी एक वेगळं मॉडेल ठरेल, त्यासाठी आघाडीचे सर्व पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्लभाऊ लोढा या लोकांचे जर मार्गदर्शन असलं तर जामनेर नगरपालिकेत सुद्धा सत्ता बदलणार आहे, तालुक्याचे सुद्धा चित्र बदलणार आहे। जो विश्वास इतर जळगाव नगरपालिकेची एक सुरुवात झाली याचे संकेत नगरपालिकेचे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जातील व असे सत्तांतर होईल ही आशा बाळगतो व जनतेला न्याय मिळवून देण्याचं जामनेर शहर शिवसेना व तालुका शिवसेना सदैव प्रयत्न करत असेल। या ठिकाणी आम्ही नगरपालिका चौकामध्ये जल्लोष करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत, कारण हा जल्लोष हा आम्ही ठरवलेलं होतं की ग्रामपंचायतीचं इलेक्शन झाले, इथे 73 ग्रामपंचायतींचे इलेक्शन झाले, त्यामध्ये काही काँग्रेस राष्ट्रवादीचे या ठिकाणी सदस्य आलेले होते,
परंतु आमदार महाशयांनी इथे आपले पडवापडवी करून बऱ्याचशा ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. छोटे मोठे कार्यकर्ते असतात आणि छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना नाडून कशा पद्धतीनं सत्ता हस्तगत केली आपण पूर्ण तालुक्याने जिल्ह्याने पाहिलं होतं. परंतु आज त्यांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील उद्धव ठाकरे असतील आणि एकनाथ शिंदे असतील यांनी त्यांना धूळ चाललेली आहे. महानगरपालिकेमध्ये एक सत्ता कशी मिळवून कशा प्रकारे लोटस त्यांचं जे हे होतं कमरचं त्याच्या त्याला सपारक दिलेली आहे आणि चांगल्या पद्धतीनं 45-30 अशा फरकाने भाजपाला त्या ठिकाणी पराभूत केलं. आणि निश्चितच हा काळ काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी सुवर्ण काळ असणार आहे याच्यात शंका नाही. कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.